दारू पिऊन पत्नीशी कायम भांडण करणाऱ्या पतीला पत्नीनं कुदळ आणि विटांच्या साह्यानं मारून त्याचा खून केल्याची घटना कोपरगाव शहराजवळील मोहिनी राजनगर लगत असलेल्या विटभट्टी नजीक काल रात्री घडली आहे. रघुनाथ लहानू गायकवाड वय 46 असं मयताचं नाव आहे. तर या प्रकरणी पत्नी शांताबाई रघुनाथ गायकवाड हिला अटक करण्यात आली आहे. तर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मयत पती रघुनाथ आणि पत्नी शांताबाई यांच्यामध्ये वारंवार पती दारू पिल्यानंतर भांडणं व्हायची. त्या भांडणाला कंटाळून काल रात्री 9 ते 10 दरम्यान शांताबाईनं रघुनाथच्या डोक्यामध्ये विटा आणि कुदळीनं मारहाण करून जबर जखमी केलं. तर मोठा रक्तस्राव झाल्यामुळं रघुनाथ मरण पावला. रघुनाथचा मृतदेह शांताबाईनं घरापासून लांब 25 फूट ओढत नेऊन त्याला कापडाखाली झाकून ठेवलं. तर शांताबाईचा मुलगा बाळासाहेब हा रात्री 11:30 कामावरून घरी आला. त्यानं आई शांताबाईला वडील कुठं आहेत असं विचारलं. तिनं तुझे वडील दारू पिऊन नेहमीप्रमाणे माझ्याशी भांडले आणि मारामारी केली, त्यामुळं ते आता लांब झोपलेत, त्यांना उठू नको असं सांगितलं. मात्र ही गोष्ट सकाळी उठेना म्हणून मुलगा बाळासाहेब याच्या लक्षात आली. त्यानंतर रघुनाथ मयत झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. विटभट्टीचे मालक रवींद्र चंद्रकांत आढाव यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत रघुनाथचा भाऊ बाळासाहेब गायकवाड यानं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तर कुदळ आणि विटा जप्त करण्यात आल्यात. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची तपासणी पथक दाखल होऊन त्यांनी वेगवेगळे नमुने घेतले. तर या घटनेमुळं मोहिनीराज नगर परिसरामध्ये खळबळ उडाली होती. सकाळी 8 वाजता कोपरगाव पोलीस स्टेशनला खबर मिळाली की मोहिनीराजनगर बेटनाका या ठिकाणी एका व्यक्तीला त्याच्या बायकोनी जीवे मारून टाकलेले आहे. अशी खबर मिळाल्यावरून आम्ही घटनास्थळी आलो आणि खात्री केली असता या ठिकाणी इसम नामे रघुनाथ लहानू गायकवाड वय 46 वर्ष याला त्याची पत्नी शांताबाई रघुनाथ गायकवाड हिने कुदळीच्या व विटांच्या साह्याने मारून टाकल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे. आणि आम्ही चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की रात्री 9:10 सुमारास नवरा हा दारू पिऊन आलेला होता आणि अशावेळी त्यांचे नवरा बायकोचे भांडण सुरू झाले आणि त्या भांडणामध्ये दारू पिलेल्या नवऱ्याला शांताबाईने कुदळीने आणि विटाने मारहाण केली आणि त्याच्यात तो गतप्राण झाला. मग अशा वेळेस तिने सदरचं त्याचं जे प्रेत आहे तिथून 20-25 फुटावर ओढत नेऊन टाकून दिलं, त्याच्यावर कपडा टाकला. त्यानंतर तिचा मुलगा कामावरून रात्री 11:30 घरी आला तर त्याला तिने सांगितले की तुझे पप्पा दारू पिऊन माझ्याशी भांडण केलं, मारामारी केली आणि आता ते झोपलेले, त्यांना तू काय उठू नको. त्यानंतर मग सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने हे सगळं बघितलं आणि त्याने त्याच्या नातेवाईकांना कळवलं. तसेच त्यांचे मालक इथे रवींद्र चंद्रकांत आढाव आहेत, त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला आले आणि केलेली आहे. या प्रकरणामध्ये आम्ही शांताबाईला ताब्यात घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रेताचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि सदर महिलेला अटक करून कोर्टामध्ये पुढील कारवाई करीत आहोत. त्याचप्रमाणे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आलेली आहे. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.